هويته. दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी या पारधीबेड्यावरील शेतकरी अमोद चव्हाण यांनी त्यांच्या शेतामध्ये 1.5 एकर क्षेत्रावरती ड्रॅगन फ्रूटची यशस्वीपणे लागवड केलेली आहे. सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की एक आदर्शवत शेती अमोद चव्हाण यांनी केलेली आहे, त्यामधून आपण एक वेगवेगळ्या प्रकारचं पिकं शेतामध्ये घेण्याचं जे काही प्रयोग आहे ते आपल्या शेतामध्ये करू शकतो. कथा आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने किंवा केंद्र सरकारच्या वतीने या फाशेपारधी समाजासाठी अनेक योजना केल्या जातात, परंतु ह्या योजना या फाशेपारधी लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि योजनापासून वंचित राहतात हे लोक. आणि याची आज परिस्थिती या समाजाकडे बघण्याची जी परिस्थिती आहे इतर समाजाची एक वेगळ्या दृष्टीनं आहेत. परंतु आज या माळरानावर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील या मोक आरंभी माझ्या सर्कलमधील या अमोद चव्हाण या नावाच्या तरुण शेतकऱ्याने एक डाग पुसून काढलेला आहे. यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हे दाखवून दिलेलं आहे की पारधी समाजसुद्धा या ज्या आत्महत्याग्रस्त आपण जिल्हा म्हणतो तो डाग पुसण्यास ते पुढे आलेला आहेत. आपण बघतो की यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास 9 महिन्यामध्ये 201 आत्महत्या झालेल्या आहेत आणि सप्टेंबर ऑगस्टमध्ये जवळपास 63 आत्महत्या झालेल्या आहेत. हे असतानासुद्धा या धर्तीवर अमोद चव्हाण या शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूटची एक सुंदर शेती इथं निर्माण केलेली आहे आणि या माध्यमातून त्यांनी फाशेपारधी समाजानं नव्हे तर संपूर्ण शेतकरी वर्गानं स्वाभिमानानं कसं जगलं पाहिजे हे दाखवून दिलेलं आहे. मी ड्रॅगन फ्रूटची शेती करतो, माझं एज्युकेशन मी इंजिनिअरिंग केलेलं आहे. तर ही मी ड्रॅगन फ्रूटची शेती करायची का ठरवलं, कारण आमच्या इथे पाण्याचा सोर्स वगैरे व्यवस्थित नव्हता. आमचा समाज ॲक्च्युली फाशेपारधी समाज म्हटलं तर शिकारीसाठी फेमस आहे आणि त्यांना दुसरं काही यायचा विषय नव्हता. तर आम्ही शेतीकडे वळलो याच्यासाठी, कारण की फाशी बाबल्या याच्यामध्ये जे शिकारी करून आपलं जीवन जगू शकत नाही, त्याच्यासाठी आम्ही ठरवलं की शेती करायचं. ही रोपे मी यूट्यूबवर वगैरे सर्च करून ही रोपे मी आणली होती की कर्नाटक साईडकडून अकोले गाव होतं त्याच्यामधून आणलेली आहे रोपं. आम्ही 2200 रोपं लावलेली आहे याच्यामध्ये. टोटल मला खर्च 5.5 ते 6.5 ते 6.6 लाखापर्यंतच्या दरम्यान लागलेला आहे. आम्ही इवन याच्यामध्ये प्लांटेशन केलं तेव्हा मला थोडासा प्रॉब्लेम आला होता, फंगसचा वगैरे प्रॉब्लेम आला होता. नंतर आम्ही त्याच्यावर थोडंसं आमच्या जे मिस्टेक आहे ते दुरुस्त करत करत आम्ही आता या सिच्युएशनला पोचलेलो आहे. आता सध्या आमचे 2 तोडे झालेले आहे, आम्हाला 3.5 क्विंटलपर्यंत उत्पन्न निघालेलं आहे. आता अपेक्षित उत्पन्न आमचं आहे 5.5 टनापर्यंत आमचं अपेक्षित उत्पन्न आहे. आता सध्याचा मार्केट रेट 170 ते 180 दरम्यान चालू आहे आणि आम्ही चिल्लरमध्ये 200 रुपये पर केजी विकत आहे.